श्री बालूमामा प्रसन्न, दिवसाची सुरुवात कशी करावी? शक्य असल्यास सकाळी सूर्य उजळाच्या अगोदर उठावे, उठल्यानंतर तड करून अंथरुणातून उठू नये, उडी मारू नये, अचानक उठू नये, उठल्यानंतर थोडा वेळ तसेच राहावे, उठल्या जागी अंथरुणात तसेच बसून 5 मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून स्मरण करावे आणि आपल्याला विनंती करावी, माझा आजचा दिवस अगदी छान, आनंददायी, उत्तम जावावा। उठून 2 ग्लास कोमट पाणी प्यावे, नंतर प्रांतविधी आटवून 1 तास शरीरासाठी काढावा आणि व्यायाम करावे। 8 ते 9 या दरम्यान मोड आलेले कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावे, जे नोकरदार वर्ग आहेत त्यांनी लवकर केले तरी चालतात। सर्व काही आटपून आंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी, त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे आणि दुपारी जेवताना 1 वाटी दही असावेच आणि दुपारचं जेवण 1 ते 2 या वेळेत आटपून घ्यावे। संध्याकाळी दूर कोठे असाल तरी एखाद्या सौम्य ठिकाणी बसावे, रम्य ठिकाण आपल्याला आनंद देऊन जाते, कुठेतरी फिरून यावे। संध्याकाळचे जेवण 7 वाजता करून नंतर शतपावली करत करत मोबाईल बघावा, महत्त्वाचे कॉल घ्यावेत, दिवसभरामध्ये अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरावा, अतिशय उत्तम आपल्या शरीरासाठी ते लागते, लाभदायक होते। झोपण्याच्या 1 तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे। सकाळी झोपेतून उठल्या मोबाईल कदापिही पाहू नये आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा। झोपेतून उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे, वाईट गोष्टी, न्यूज या गोष्टी ऐकणे टाळावे, सकारात्मक आनंददायी गोष्टी वाचाव्यात, एखादी पुस्तक वाचावे, सकारात्मक विचार, आनंददायी व्हिडिओ पहावेत, थोडा वेळ दररोजच्या बातम्यांसाठी वेळ द्यावा, घरातील मुलाबाळांसाठी वेळ द्यावा, नातेसंबंध टिकावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, सुखमय राहावे, जीवन आनंददायी जाण्यासाठी सकाळी स्मित हास्याने सुरुवात करा, घरात वाईट अपशब्द चुकूनही वापरू नका, घरातील आनंददायी वातावरण राहण्यासाठी, सुखमय राहण्यासाठी लवकर उठणे अत्यंत महत्त्वाचे आहे, महिलांनी तर ते फारच महत्त्वाचे आहे। धन्यवाद।